गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत गुलाबी बोंडअळीनं महाराष्ट्रातलं 50% जास्तीचं कापूस पीक फस्त केलेलं होतं. यंदाही बोंडअळीनं डोकं वर काढलंय. कापसाची पंढरी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कास्तकार यंदासुद्धा बोंडअळीच्या प्रादुर्भावानं हैराण झालेला आहे. बोंडअळीनं मात्र पुन्हा डोकं वर काढलंय. पोखरलेलं पांढरं सोनं आणि त्यातून बाहेर येत असलेली ही गुलाबी आळी यंदा सुद्धा पांढऱ्या सोन्यावर गुलाबी आळीनं डल्ला मारला. होय, यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या परसोडीचे आनंदराव जगताप पुरते कंगाल व्हायची वेळ आली. यंदा त्यांनी 16 एकरात कापसाची लागवड केली. या कापसाची 5 फुटांपर्यंत समाधानकारक वाढही झाली आणि कापसाला 60 ते 70 बोंडे देखील लगडलीत. त्यामुळं आनंदरावांना गेल्या वर्षीचं नुकसान भरून निघेल अशी खात्री वाटत होती. पण आता त्याच्या उलट स्थिती झाली. बोंडअळीनं शेवटच्या टप्प्यात आपला प्रादुर्भाव दाखवल्यानं त्यांचं कापसाचं उत्पादन 70% जास्त घटणार आहे. जनवर जागृती केली परंतु त्याचा कंट्रोल झाला नाही. काही कोणत्याच प्रकारे पहिल्यांदा काही दिवसपर्यंत सुरुवातीला कंट्रोल झाला. सुरुवातीला माझ्या शेतामध्ये बोंडअळी आली, मग आम्ही ज्या पद्धतीनं ज्या काही औषधं आहे ते सगळे मारले, कंट्रोलही झाला. पण नंतर पुन्हा सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोंडअळी आली आणि आज आम्हाला असं वाटत होतं की आज जर पाहतं हे माझं झाड तुम्ही पाहून राहिले, माझ्या झाडावर आज हे 70 ते 80 बोंड आहे, परंतु याच्यातले निम्मे बोंड मात्र खराब झालेले आहे. खरीपाच्या तोंडावर जुलै महिन्यातच विदर्भात बोंडअळी डेरे दाखल झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्या, त्यात काही अंशी यशही आलं. पण आत्ता डिसेंबर महिन्यात बोंडअळीनं कापसाचं खूप जास्तच नुकसान केल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आनंदरावांप्रमाणे गावातल्या इतर शेतकऱ्यांचाही असाच वाईट अनुभव आहे. माझ्याकडे एकूण 12 एकर शेती आहे आणि 12 एकरपैकी 12 एकर कापूसच आहे, काटणच आहे, आणि मक्याचं जे शेत केलं त्याच्यामध्ये सोयाबीन आहे. आणि 12 एकरामध्ये मला एकूण आत्तापर्यंत पहिल्या बोंडाचा 40 क्विंटल कापूस निघाला. आता असा फ्लास वाटते का 30-40 बोंड वाटते, पण त्याच्यातले 90% बोंडही आहे. कापूस पंढरी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात यंदा तब्बल 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाचं पीक आहे. पर्यायी पीक नसल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची लागवड वाढवली. पण गुलाबी बोंड अळीनंही शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यावर डल्ला मारलाय. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीचे अद्याप पुरेसे पैसे मिळाले नसतानाही यंदाही त्याच संकटाला सामोरं जावं लागत असल्यानं कापूस उत्पादक हैराण झालाय. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. न्यूज 18 लोकमतनं नुकतीच मराठवाड्यातल्या बांबू वनपती राजशेखर पाटलांची यशोगाथा दाखवली होती. या बांबूच्या शेतीची पाहणी करण्याकरता तेलंगण सरकारची एक टीम आली होती. या टीमनं राजशेखर पाटलांच्या कामाचं कौतुक केलं आणि बांबूच्या शाश्वत शेतीचं मॉडेल आपल्या राज्यात लागू करण्यावर विचार सुरू केला. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एखाद्या पिकाची सलग 4 ते 5 वर्ष शेती करणं आता फारच अवघड काम आहे. त्यात उस्मानाबाद सारख्या अतिशय कमी पावसाच्या जिल्ह्यात तर हे काम आणखीनच अवघड. पण गेल्या 1.5 तपापासून हे काम करण्यात कळंब तालुक्यातल्या निपाणीच्या राजशेखर पाटलांनी सातत्य राखलंय. त्यांच्या या कामाची आणि न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या यशोगाथेची दखल घेत नुकतंच तेलंगणा सरकारचं एक पथक तिथली पाहणी करून गेलंय. 18 साल हुआ वो भी बहुत अच्छा हार्वेस्टिंग भी कर रहे बोल रहे. एक एक क्लंप में 100 कम्स है बोल के बोल रहे. उन्हें बहुत अच्छा कर रहे. उन्हें दुनिया के लिए भी प्रचार करने के लिए, फार्मर्स को लोग किसानों को लिए हेल्प करने के लिए उन्हें हेल्प कर रहे. राजशेखर पाटलांनी 55 एकरांवर उभं केलेलं बांबूचं बन आज मराठवाड्यातच नव्हे तर देशातच चर्चेचा विषय ठरलाय. उस्मानाबाद सारख्या सततच्या दुष्काळी भागात त्यांनी हिरवळ राखली असल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाच नव्हे तर शेजारच्या राज्यातल्या अधिकाऱ्यांनाही भुरळ पडली आहे. कोनो यूट्यूब में ये करके प्रचार कर रहा है, सही में फील्ड में क्या कर रहा है, अगर एक बार देखे तो अपन भी फार्मर्स को एजुकेट कर सकते है. वो इतना वो ना खुद का पैसा खर्च करके 54 एकर्स का जमीन जंगल बना दे के खुद का पैसा खर्च करके उन्होंने ये इतना सारा कर रहा है, तो गवर्नमेंट का अपन देख के आया कि उसका पूरा फार्मर्स को एक्सपोजर ट्रिप क्यों नहीं इधर भेज सकते. हमारा बाजू का स्टेट है, बाजू का जिला है, तो 300 किलोमीटर का डिस्टेंस है, हैदराबाद से ज़्यादा दूर नहीं. तो एक हम बात करें उससे 2-3 डेज के पहले हमारा जनरल मैनेजर सब ऑफिसर से बात करके इधर आ गया. राजशेखर पाटलांच्या या बांबू वनाचं महत्व आज दुष्काळाच्या परिस्थितीमुळे जास्त वाढलंय.
ओसाड उजाड उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे बांबू बन शाश्वत शेतीचं मॉडेल बनू लागलंय. मला 2-3 दिवसापूर्वी फोन आला आहे की तुमचं बांबू फॉरेस्ट मला आम्हाला पाहायचं आहे. त्यामुळे हे 12 लोकांची जवळपास तेलंगणाची टीम हे माझं जंगल पाहण्यासाठी आले आणि त्यांना मी हे बांबूचं फॉरेस्ट दाखवत आहे आणि हे दाखवून ते आनंदित झालेले. त्यांचं काय म्हणणं म्हणजे काय पुढं? त्यांना तिथं बांबू मिशन ऑफ तेलंगणा हे त्यांनी चालू केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी त्यांना ॲडवाईस पाहिजे, कशी आयडियोलॉजी कसं तुम्ही केलंय हे सगळं शिकायसाठी ते इथं आलेले. दुष्काळग्रस्त ही मराठवाडा किंवा उस्मानाबादची ओळख आहे, पण या भागात अगदी कमी पाण्यात असं वनपीक येऊ शकतं हे बघून तेलंगणाच्या या पथकाला विश्वासच बसला नाही. पण राजशेखर पाटलांच्या शेताची पाहणी करून ते तेलंगणा राज्यातलं बांबू शेतीचं धोरण ठरवणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी याच्याकडे वळण्यासाठी नक्कीच सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. बालाजी निरफळ सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.